ओम नमो नारायणा। नमस्कार आणि स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वास्तुशास्त्रानुसार आपल्या मुलीच्या लग्नामध्ये किंवा कधीही आपल्या मुलीला या पाच वस्तू चुकूनही भेट देऊ नये, त्यामुळे तुमच्या मुलीच्या जीवनामध्ये क्लेश, तणावमय वातावरण बरोबरच अनेक संकटांना सामोरे जाऊ लागू शकते। चला मग जाणून घेऊया कोणत्या त्या वस्तू आहेत। त्याआधी या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशनद्वारे मिळणार आहेत व व्हिडिओला एक लाईक करा। मित्रांनो, प्रत्येक आईवडिलांना आपली मुलगी दिल्या घरी सुखी व आनंदी राहावी अशी अपेक्षा असते, त्यामुळे आईवडील लग्नामध्ये आपल्या मुलीला काहीच कमी पडू देत नाहीत। तसेच लग्नामध्ये आपल्या मुलीला काही ना काही भेटवस्तू आठवण म्हणून देत असतात, अथवा इतर प्रसंगीही काही भेटवस्तू मुलीला आठवण म्हणून देतात। त्यावेळी लक्षात ठेवा की या पाच वस्तू चुकूनही मुलीला देऊ नये। त्यामधील पहिली वस्तू आहे ती म्हणजे धारदार वस्तू, त्याच्यामध्ये चाकू, सुरी इत्यादी वस्तू आपण चुकूनही मुलीला द्यायच्या नाही, कारण वास्तुशास्त्रानुसार चाकू, धारदार वस्तू यास नकारात्मक ऊर्जा प्रतीक मानले गेलेले आहे आणि ही वस्तू भेट दिल्याने त्यांच्या जीवनात नकारात्मकता, तणाव, क्लेश निर्माण होऊ शकतात, त्यामुळे कधीही मुलीला या अशा वस्तू भेट देऊ नये। दुसरी वस्तू आहे झाडू। झाडू देखील कधीही आपल्या मुलीला आपण भेट द्यायचा नाही, कारण झाडूला लक्ष्मीचे स्वरूप मानले गेलेले आहे आणि असे मानले जाते की घरच्या झाडू दिल्याने घरची लक्ष्मी देखील त्याबरोबर निघून जाते। तिसरी वस्तू आहे ती कुलूप। ही वस्तू देखील मुलीला कधीही चुकून भेट देऊ नये, कारण यामुळे मानले जाते की मुलीच्या भाग्याचे द्वार हे बंद होते, घराची प्रगती थांबते, संसारामध्ये ताणतणाव वाढतो, त्यामुळे मुलीला कुलूप हे चुकूनही भेट देऊ नये। चौथी वस्तू आहे ती म्हणजे लोणचे ठेवण्याची बरणी। ती देखील मुलीला भेट देऊ नये। मानले जाते की अशा आंबट वस्तू भेट दिल्यामुळे मानले जाते की मुलीच्या नात्यामध्ये, संसारामध्ये तेढ निर्माण होऊ शकतो, नात्यातील गोडवा कमी होतो व सुखशांती भंग पडू शकतो। पाचवी वस्तू आहे ती म्हणजे सुई। सुईसारख्या टोचणाऱ्या वस्तू देखील मुलीला चुकूनही भेट देऊ नये। पुढची वस्तू आहे ती पीठ चाळण्याची चाळणी। ही देखील मुलीला चुकूनही भेट देऊ नये। त्यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे सफेद वस्त्र, सफेद साडी। हे देखील आपल्या मुलीला चुकूनही आपण कधीही भेट द्यायची नाही, कारण की यामुळे मुलीचे जीवन बेरंग होऊन जाते, त्यामुळे या वस्तू आपण चुकूनही मुलीला कधीही भेट देऊ नये। मित्रांनो, आजची ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये कॉमेंट करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शो पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।